सातारा जिल्ह्यातील शेतकरी आता उसाऐवजी अन्य पिकांकडे वळू लागलाय. कोर्टी गावातील एका शेतकऱ्याने उसाऐवजी झेंडूची लागवड केली असून 1 एकर क्षेत्रामध्ये 18 टन झेंडूचं उत्पादन घेण्याची किमया संधी आहे. झेंडूच्या पिकातनं अवघ्या 6 महिन्यात जवळपास 7 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोर्टी गावाच्या शिवारात झेंडूच्या फुलांनी बहरलेली ही शेती आहे अंकुश थोरात या प्रयोगशील शेतकऱ्याची. कराड तालुक्यात कोर्टी हे गाव असून थोरात यांनी 1 एकर क्षेत्रावर कलकत्ता ऑरेंज जातीच्या झेंडूची लागवड केली. पाणी आणि खतांचं नियोजन केल्यामुळे झेंडूला मोठ्या प्रमाणात फुलं आली आहेत. आणि लागण करताना ट्रॅक्टरनं मेहनत करून गावखत टाकून 4.5 फुटाची सरी सोडली आणि बियाणं हे उत्कृष्ट पद्धतीचं तुंगवरून आणून ह्यावेळेला ऊसाचं उत्पन्नातून एवढे पैसे मिळत नाहीत म्हणून करता शेती झेंडूची शेती करण्यासाठी प्रयत्न करून पहिल्यांदाच शेती फुलशेतीचं केलेलं उत्पन्न आहे. थोरात यांच्या शेतात झेंडूच्या फुलांचं उत्पादन सुरू झालं असून 1 एकरात साधारणतः 18 टन फुलांचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. आज आता मला समाधान वाटतंय की आता ते 40 रुपये दादरला मार्केट आहे पण मार्गशीर्षच्या पुढं 50-60-70 रुपये मार्केट ह्या झेंडूला लागल आणि इथून ह्या झेंडवातून 18 ते 20 टन जर उत्पन्न निघालं तर आम्हाला 5-7 लाख रुपयाचं उत्पन्न निघून आमच्या घराच्या प्रगतीला हातभार लागल. थोरात यांनी झेंडूवर वेळोवेळी औषध फवारणी केल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना यश आलंय. तसंच त्यांनी या काळात झेंडूमध्ये कोथिंबिरीचं आंतरपीक घेतलं त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळालं. पाऊस यंदा भरपूर झाल्यामुळे जरा बरं वाटलं त्यामुळं हाय पीक आता व्यवस्थित आहे आत्ता आणि औषधं जिथले तिथं सोडण्यामुळं ह्या किडीला रोगराईला थांब स्थगिती झालेली आहे त्यामुळं आता चांगलं पीक आलेलं आहे. कराड परिसरात खरं तर ऊसाचं पीक घेतलं जातं मात्र गेल्या काही वर्षात ऊसातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे थोरात यांनी यंदा ऊसाऐवजी झेंडूची लागवड केली. ऊसाला सरासरी आता कुणीही काय म्हटलं तरी 1 लाख रुपये खर्च येतोय. 1 लाख रुपये खर्च झाला अगदी चांगलं उत्पन्न जर शेतीत आणलं ऊसामध्ये तर 60-70-80 टनापेक्षा उत्पन्न जास्त निघत नाही. मग 80 म्हटलं तरी अगदी आजचा 3000 रुपये जरी रेट गृहित धरला तरी 80 8 24 म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाखाच्या वर उत्पन्न ऊसाचं जात नाही. फुल शेती कमी कालावधीचं पीक असून ऊसाच्या तुलनेत त्यातून तिप्पट उत्पन्नही मिळवता येत असल्याचं थोरात यांनी दाखवून दिलंय. इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा.